हा व्हिडिओ आहे अबाउट बेबीज आणि बेबीची स्लीप किंवा बेबीचं स्लीप रुटीन स्पेशली इफ यू आर लुकिंग इफ यू वॉचिंग दिस व्हिडिओ कारण तुमचं आत्ता करंटली बेबी आहे जे झोपत नाही तर आय होप की माझ्या या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स मिळतील ज्याच्याने तुम्हाला हेल्प होईल हॅलो फ्रेंड्स नमस्ते नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू डज इट ऑल आणि आज पुन्हा एकदा मी आले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन हा व्हिडिओ आहे अबाउट बेबीज आणि बेबीची स्लीप किंवा बेबीचं स्लीप रुटीन आणि स्पेशली जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल कारण आपण सर्च करतो राईट आपण सोल्युशन सर्च करतो तो स्पेशली तर स्पेशली इफ यू आर लुकिंग इफ यू वॉचिंग दिस व्हिडिओ कारण तुमचं आत्ता करंटली बेबी आहे जे झोपत नाही तर आय होप की माझ्या या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स मिळतील ज्याच्याने तुम्हाला हेल्प होईल फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात ठेवा की बेबीज ना तुम्ही जे बोलताय ते छोटे तान्हे असतील तरी त्यांना सगळं कळतं ते शाणे असतात त्यांना बऱ्यापैकी अक्कल असते आणि त्यांना आपला मूड समजत असतो आईचा मूड बाळांना एकदम समजत असतो आई कशा मूडमध्ये हॅपी आहे का सॅड आहे का अपसेट आहे का बरोबर समजत असं बाळांना त्यामुळे फर्स्ट थिंग काय करा हे मी सगळ्यांना सांगते आणि मी प्रेग्नन्सी सॉरी जे गर्भसंस्कारचे व्हिडिओ त्याच्यात आपण त्याच्यातसुद्धा मी सांगितलं की तुम्हाला जितकं जमेल तितकं बाळाशी बोला चांगलं बोला पॉझिटिव्ह बोला आणि काय करू नको असे सेंटेन्सेस फॉर्म नका करू काय कर असे सेंटेन्सेस फॉर्म करा फॉर एक्झाम्पल मला मला म्हणायचं माझ्या बाळाला की प्लीज रात्री उठू नको मला झोपू दे नाही असं नका म्हणून असं म्हणा इन्स्टेड ऑफ सेईंग की रात्रीचं जागू नकोस किंवा रात्रीचं पन्नास वेळा उठू नकोस असं म्हणण्यापेक्षा म्हणा की बाळा आज रात्री ना तू सहा तास छान गाढ झोप मी तुझं पोट, पोट भर मी तुझी सूच कापड लगेच वेळेत चेंज करेन मग तू जागा होऊ नकोस शांत झोप अशा प्रकारच्या गोष्टी किंवा पोटभर आता दूध पिऊन घे हां आता पोटभर खाऊन घे हां मग आपल्याला सहा तास शांत ता झोपायचं आहे असं सांगत राहा हे समजून घ्या की जे एकदम न्यूबॉर्न बेबी आहे त्यांचं पोट पण छोटंसं असतं त्यामुळे ॲट अ टाइम ते एका लिमिटपर्यंतच दूध किंवा फूड म्हणजे नॉट फूड बट मिल्क और फॉर्म्युला मिल्क ते एका लिमिटपर्यंतच स्टोर करू शकतात ते जे प्यायले ते प्रोसेस होऊन सू होऊन निघून आहे त्यामुळे त्यांना परत भूक लागणार आहे तर हे थोडं समजून घ्या हे डायनॅमिक्स थोडं समजून घ्या फर्स्ट थिंग आय एम सजेस्टिंग यू डू इज इज टॉक टू युअर बेबी बेबीशी बोला तुमची अपेक्षा काय आहे दिवसातनं तीन चार वेळा बेबीला सतत समजावा दुसरी गोष्ट काय करायची की जे संध्याकाळी आता तुम्ही रुटीन बेबीला लावणार असाल की तुमच्या घरी बेड टाईम तुम्ही ठरवताय नऊ वाजताचा सो जर नऊ वाजताचा बेड टाईम आहे ना तर सात ते नऊ या वेळात दोन वेळा फीड करा जनरली बाळांचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे दोन ते अडीच तासाच्या म्हणजे दीड ते दोन तासात दीड ते दोन तास असं ते फीड करत राहतात सगळे बेबीज थ्रू आऊट द डे सो so, रात्रीच्या वेळेला जरा एक तासा तासाने किंवा शॉर्ट पिरियडने त्यांना फीड करायचं म्हणजे कसं त्यांची टमी चांगली फुल होते एकदाच आपण भस्कन खूप नाही देऊ शकत कारण त्यांना दे नीड टाईम टू स्टोर इट प्रोसेस इट ऑल्सो राईट सो so, एकदम भरपूर नाही पण एकदा फीड द्या मग एका तासाने परत फीड द्या सो जनरली मी काय करायचे मी जे करायचे ते तुम्हाला सजेशन सांगायचं तर माझा नऊचा बेड टाईम मला ठरवायचा आहे बाळासाठी राईट uh, नऊ अशासाठी कारण यु you नो know, ॲज अ न्यू मदर आपल्याला पण थोडासा वेळ स्वतःसाठी हवा असतो हो। सगळे आपल्याला म्हणतात बाळ झोपलं की तू झोपून घे पण आपण एवढे ऑक्युपाइड झालेले असतो आणि सडन चेंज आहे आपल्या लाईफमध्ये की कि मी कितीतरी गोष्टी करत होते पण आता आय हॅव ओनली वन थिंग टू डू एन दॅट्स द बेबी त्यामुळे आपण पण थोडे टाईट डाऊन झालेले असतो आणि आपल्याला थोडा फ्री टाईम हवा असतो स्वतःसाठी सो नऊ अकॉर्डिंग टू मी इज अ गुड टाईम लवकर तुम्हाला करता येत असेल तर अजूनही लवकर आठ वगैरेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता बाळासाठी मग काय होतं बाळ झोपली की तुम्हाला एखाद तास टाईमपास करून वेळेत आपल्यालाही झोपता येतं so, सो वॉट यू शूड डू मी टाईम पकडते नऊ वाजता समजा मला बाळाला माझ्या झोपाय झोप लागली पाहिजे नऊला असं मला पाहिजे असेल तर मी सातला बेड टाईम रुटीन स्टार्ट करायचे सातला मी बाळाला फीड करायचे फीड करून बाळाला आईकडे किंवा हसबंडकडे जे तुमच्याकडे कोण अवेलेबल असेल त्यांच्याकडे द्यायचं आणि आपण आपलं जेवण किंवा जे काय करून घ्यायचं तो तोपर्यंत एक फॉर्टी फाय मिनिटचा टाईम जातो बाळाचं थोडं जेवण पचलेलं असतं मग बाळाला एक जेंटल मसाज करायचा दॅट्स द सेकंड स्टेप इन युअर रुटीन सो फर्स्ट यू फीड सेकंड डू अ जेंटल मसाज त्या मालिशवाल्या मावशी मारामारी कसा घसघस घसखास तसं नाही जेंटल जेंटली त्यांचे गाल असे हात जेंटली मसाज करायचे क्षीरबला uh, uh, नावाचं एक तेल आहे जे बाळांच्या मसाजसाठी चांगलं आहे आयुर्वेदिक तेल आहे चांगल्या ब्रँडचं आयुर्वेदिक रिनाउन ब्रँडचं घ्या तर ते क्षीरबला तेल मी वापरायचे आणि थोडंसं तेल लावून थोडंसं मसाज इट्स अ मोर दॅन मसाज हे एक बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी असते आणि बाळाला यु you नो know, आईचा स्पर्श असतो आणि आपला आपला टाईम तो माझा आणि बाळाचा टाईम असं मग हळूहळू मसाज करून घ्यायचा छान रिलॅक्सिंग पायाच्या तळव्यांना जेंटल मसाज पायाच्या बोटांना ना हाताला वगैरे मांड्यांना जेव्हा ते सायक्लिंग करायला लागतात ला ना ती पायाची अशी सायकलिंग त्यांचे पाय दुखतात मग थोडेसे पाय दाबायचे थोडेसे हात दाबायचे असं सगळ्या थोडं मसाज करून रिलॅक्स करून देन त्यांना वॉर्म पाण्याने तुम्ही पुसून काढा तुम्ही जिथे राहता त्याच्यावर डिपेंड करतं आम्ही कॅनडात होतो तर सेकंड बेबीला आंघोळच रात्रीची घालायचो आम्हीच जोगवतो नवरा बायको कोणी दुसरं नव्हतं इथे मला मदतीला तर तो वेळ माझ्यासाठी आंघोळीसाठी चांगला होता आणि इथे घरं सेंट्रली हिटेड असतात त्यामुळे थंडी वाजण्याचा प्रश्न नव्हता आपल्या इथे वेदर आपल्या इकडे म्हणजे आपण घरं आपली खिडक्यादारं उघडी असतात त्यामुळे वेदरप्रमाणे तुम्ही ठरवा जर तुम्ही थंड ठिकाणी असाल तर संध्याकाळी बाळांना आंघोळ घालून म्हणजे शक्यतो घालू नका कारण थंडी वाजते कानात पाणी राहिलं तर सर्दी होऊ शकते बरोबर तर थोडंसं एकदम हॉट पाण्याने स्पॉन्जिंग करून असं बस कापडाने तुम्ही पुसून काढू शकता जर तुम्हाला वाटत असेल ते पण नको बाळाला करायला तर स्किप करा ही स्टे। स्टेप पण ह्या स्टेपनी पण त्यांना ते, ते गरम छान वाटून कोझी आपल्याला कशी आंघोळ केल्यावर छान झोप येते तसं सो, सो तुम्ही बघा तुम्ही कुठे राहता त्याप्रमाणे आणि अशा सिच्युएशन्समध्ये आपली सासू किंवा आजी किंवा आई जे सांगतात ते ऐकायचं आणि मग ना छोटासा आपण आता हे स्टोरी टाईम हा खरा युरो पाश्चात्य कॉन्सेप्ट आहे मला वाटतं पण आपल्या घरी पण जर तुम्हाला आठवत असेल ना रात्री तर रात्रीचे सगळे एकत्र बेडमध्ये पडले की गप्पा चालायच्या अंधारात म्हणजे अंधार करून सगळे बेडमध्ये सेटल झाल्यावर थोडस आपण गप्पा मारायचो ज्यांच्या घरी आजी आजोबा असतील त्यांच्या घरी आजी स्टोरी सांगायची म्हणजे बुक नाही वाचलं तरी गप्पा एक रिलॅक्सिंग त्या मोडमध्ये आपण जातो आणि मग झोप लागते तर तशी पद्धत तुम्ही बाळांना करू शकता मी अजूनही करते मी मनाने काहीतरी बनवून स्टोरीज सांगते मुलांना किंवा दिवसभराचं ते मला सांगतात पण हे मी सुरू ती बाळ असतानापासूनच केलं मग मी काहीतरी आपलं एखादी स्टोरीज सांग किंवा बडबड कर असं करायचे बाळांना आणि हार्डली फाईव्ह मिनिट्स इट टेक्स वॉट थ्री टू फाईव्ह मिनिट्स करायचं आणि मग बाळ छान मध्ये मध्ये बोलत राहायचं की आता आपण झोपणार आहोत हा आपला बेड टाईम रुटीन आहे आता आपण शांत झोपायचं आता आपण रिलॅक्स करायचं आणि माहोल पण तसा बनवा लाईट्स हळूहळू डिम करून टाका किंवा बंद करा आणि बाळ आणि तुम्ही आहात आवाज बंद घरात जर एकाच खोलीचं घर असेल किंवा दोनच खोल्यांचं घर असेल तर जे टी व्ही बघत असतील त्यांना म्हणायचं की यावेळेसाठी टी व्ही बंद करा किंवा कमी आवाजात टी व्ही बघा ठीक आहे आणि मोबाईल शक्यतो अवॉइड करा कारण तो, तो मोबाईलचा लाईट ना आपल्याला अंदाज येत नाही पण मोबाईलच्या लाईटचा परिणाम होतो सो इफ पॉसिबल मोबाईल बाहेर ठेवा त्या रे यु नो दोज रेडिएशन्स ऑल्सो कीप देम अवे फ्रॉम द बेबी ॲट बेड टाईम आणि मग आ, लास्ट स्टेप तुम्ही पुन्हा शांत रिलॅक्स त्याच्यात बाळाला फीड करायला घ्या जर तुम्ही थ्रूआउट प्रेग्नन्सी काही टिपिकल श्लोक किंवा मंत्र ऐकले असतील किंवा म्हणाला असाल तर दिस इज ऑल्सो गुड टाईम टू प्ले दो श्लोक आता माझ्या घरी रोज रात्री आम्ही रामरक्षा प्ले करतो ऑडिओ प्ले करते मी रामरक्षा हनुमान चालिसा मारुती स्तोत्र आणि एक दोन बालाजी तांबे यांचे श्लोक असं ती एक ॲमेझॉनवर मी प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे ती रात्री मी प्ले करते ती प्लेलिस्ट मी थोड्याफार फरकाने एक दोन गाणी चेंज होऊन ऑलमोस्ट नऊ वर्ष आज प्ले करते त्यामुळे ती बाळं हळूहळू दे नो दॅट हे श्लोक लागलेत ही लाईटिंग झाली आहे मी या रूममध्ये आलो आहे आई माझ्याशी अमुक गोष्टी बोलते म्हणजे माझा झोपायचा टाईम आहे हे आहे ना हे तुम्ही जेवढ्या लवकर सेट कराल असं समजू नका की एवढंसं बाळाला काय कळणार आहे त्यांना सगळं कळतं सो so, श्लोक लावा आणि बाळाला फीड करायला घ्या मग तुम्ही ब्रेस्ट फीड करत असाल तर यू विल फीड द बेबी और तुम्ही बॉटल देत असाल तर ते बॉटल पण जे काही आहे ते असा प्रॉपर माहोल करून श्लोक बीक लावून मंद आवाजात आणि मग बाळाचं पोट मग बेसिकली वॉट एक सव्वा तासाच्या अंतराने तुम्ही परत फीड केले बाळाला त्याच्याने टामटूम त्यांचे टमी फुल होते आणि जो त्यांचा लेथचे तीन तासाचा स्पॅन असेल तो पाच तासापर्यंत तरी वाढतो असाच हळूहळू मी वाढवला माझ्या बाळांचा स्पॅन सो आणि मग बाळांना शांत झोपवायचं जर तुम्ही डायपर्स वापरत असाल तर उत्तम कारण रात्रीचं बाळांना मग चेंज करावं लागत नाही मी माझ्या फर्स्ट बेबीच्या वेळेला डायपर्स बिलकुल नाही वापरले वापरलेच नाही मी घरच्या कापडांनीच हे केलं आणि त्यामुळे मला रात्री उठावं लागायचं चेंज करायला एकदा तरी अभिरामच्या वेळेला मी पहिले दोन तीन महिने डायपर्स यूज केले कारण लाईक आय सेड मला मदतीला कोणी नव्हतं त्यामुळे दिवसभर पण घरी पण सगळं मला करायचं असायचं आणि माझ्यात शक्ती नसायची की मी पुन्हा उठू सो मी रात्रीसाठी फक्त रात्रीसाठी त्याला मी डायपर लावायचे आणि मग मी एक साधारण तीन महिन्यांनी मी बंद केलं गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या बाळांना तुम्ही डायपर लावत नाहीत ते लवकर पॉटी ट्रेन होतात पण आपण काय बघायचं आपल्याला त्यावेळेला काय शक्य आहे आणि आपल्याला त्यावेळेला कन्व्हिनियंट काय आहे कारण ॲज अ मदर यू विल ऑलरेडी हॅव अ लॉड ऑफ थिंग्स टू डू आपल्याला एनी anyway, भरपूर स्ट्रेस आणि भरपूर गोष्टी मॅनेज करायच्या असतात तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःला वेठीच धरू नका हळूहळू होतं सगळं आपण हळूहळू करायचं सो so, त्यावेळेला तुम्हाला जे शक्य असेल त्याप्रमाणे आणि मग काय होईल आता तुम्ही सेकंड टाईम फीड करून बाळाला जेव्हा झोपवाल तेव्हा बेबी समवेअर बिटवीन फोर टू फाईव्ह आवर्स झोपेल सो मग मी काय करायचं मग दोन तासांनी मी बेबीला झोपेत परत फीड करायचे त्यांनी उठायला नको मीच स्वतः फीड करायचं आणि मग मी झोपायचे बेबीसोबत त्याच्याने मला एक चार पाच तासाची झोप मिळायची दिस so, इज द बेड टाईम रुटीन दॅट आय फॉलोड आणि माझ्या दोन्ही बाळांच्या वेळेला वर्क झालं सेकंड बाळाने रुटीनमध्ये सेट व्हायला जास्त वेळ घेतला आणि माझं सेकंड बाळ अजूनही रात्रीचं गाढ सलग झोपत नाही पण आय होप इट विल वर्क फॉर युअर uh, बेबी कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं त्यांच्या झोपेची गरज आणि टेंडन्सीज पण वेगळ्या असतात सो फर्स्ट so, बेबीला फीड करा मग तुमचं जेवण खावण होईपर्यंत बेबीला टाईमपास करू द्या मग बेबीला हलके मसाज करा फीड करून ताबडतोब मसाज नाही करावा सो so, मध्ये थोडा टाईम जाऊ दे मग हलका मसाज करा स्पॉन्जिंग शक्य असेल तर थोडीशी स्पॉन्जिंग करून घ्या नाही शक्य असेल तर नाईट ड्रेस वगैरे छान पावडर बिवडर टिक्काटुक्का लावून दॅट इज ऑल्सो यु नो फॉर देम अ मेसेज की रात्र झाली झोपायचा टाईम झाला राईट सो एखाद दुसरे नाईट ड्रेसेसचे कपडे टिपिकल ठेवायचे जे आपण रात्रीच घालणार आहोत कम्फर्टेबल आणि मग त्यांना पुन्हा एकदा फीड करा नो oh सॉरी no, uh, थोडासा छोटासा स्टोरी टाईम करा किंवा गप्पाटप्पा करा अंधारामध्ये मग त्यांना फीड करा एखादा श्लोक लावा एखादं काही मंत्रोच्चारण करा आणि मग बाळाला झोपायसाठी बेडमध्ये सेटल करा सो आय होप या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अगेन uh, हा मोठा व्हिडिओ बनला आहे माझा आय ट्राय टू स्प्लिट इट इन टू ॲज युजल माझे व्हिडिओज मोठे आय ट्राय टू स्प्लिट इट आणि आय होप तुम्ही ह्याच्याने तुमच्या बेबीसाठी uh, ह्या टिप्स वापरू शकता एक लास्ट गोष्ट जस्ट मेन्शन करते की मी काही डॉक्टर किंवा पिडियाट्रिशियन ऑर न्यूट्रिशनिस्ट आय एम नन ऑफ दिस ऑल ऑफ दिस इज बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्सेस ऑफ यू नो पीपल आय नो सो यूज इट हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या तुमचं लॉजिक वापरून आणि तुमच्या बाळाच्या अनुषंगाने मॉडिफाय करून यूज करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ मला कमेंट्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि अजून काय व्हिडिओज बघायला आवडतील आणि अजून काय इन्फॉर्मेशन तुम्ही शोधता जी तुम्हाला आवडेल व्हिडिओमध्ये बघायला ते नक्की कळ थँक्यू सो मच